नमस्कार, मी कांचन. माझ्या चॅनलवर तुमचं मी मनापासून स्वागत करते. आणि हो, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की माझ्या घरी रिनोव्हेशन सुरू आहे, त्यामुळे माझी इतकी धावपळ होत आहे ना की मी तुम्हाला काय सांगू. त्यामुळे माझं बिलकुल स्वतःकडे लक्ष देणं नाही होत आहे आणि माझे केस बघा तुम्ही कसे झालेले आहेत. त्यामुळे मी आज फक्त आराम करणार आहे आणि स्वतःला वेळ देणार आहे. तर मी आज माझ्या दिवसाची सुरुवात करणार आहे डाबर आवळा तेलाच्या चंपीनी. हे तेल मला खूप जास्त आवडतं आणि हे तेल आवडण्याचं कारण हेच की हा एकमेव असली आमला आहे आणि तुम्ही बघू शकता याचा कलर ग्रीन आहे आणि ह्याचा नॉनस्टिकी फॉर्म्युला असल्यामुळे हे तेल जेव्हा तुम्ही तुमच्या केसांमध्ये लावाल त्यावेळेला तुमचे केस चिपकू दिसतील नाही आणि याचा सुगंध खूप छान येतो. मला खूप जास्त आवडतो याचा सुगंध आणि ह्यामुळे याची चंपी करायला आणखीनच छान वाटते. आणि हो, तुम्हाला माझे लांब मुलायम चमकदार केस खूप जास्त आवडतात आणि मी जेव्हा पण बाहेर जाते ना त्यावेळेला मला हाच प्रश्न विचारला जाते की तू तुझ्या केसांची काळजी कशी करते. तर त्यावर माझं उत्तर डाबर आवलाच असते कारण हा एकमेव असली आमला आहे. आणि हो, तुमचा मला एक नेहमी प्रश्न असतो की नैसर्गिकरित्या काळे केस कसे टिकवायचे. तर त्यावर तर मी एकच सांगेल की माझा नैसर्गिक घटकांवरच विश्वास आहे आणि आवळा हा आपल्या केसांसाठी खूप छान असतो. त्यामध्ये व्हिटॅमिन सी असते तर ते व्हिटॅमिन सी आपल्या केसांसाठी खूप छान असते. आपल्या केसांची गळती थांबवून आपल्या केसांना मजबूत बनवतो. इथे मी माझ्या केसांमध्ये चंपी करून घेतलेली आहे आणि आता मला माझ्या केसांमध्ये तेल मुरू द्यायचं आहे म्हणून मी थोडा वेळ असंच ठेवणार. ह्याने काय होतं की आपल्या केसांच्या मुळापर्यंत तेल पोचतं आणि त्यामुळे आपले केस वाढण्यास मदत मिळते. तर आता मी तुम्हाला एक दोन हेअरस्टाईल दाखवते की ज्या तुम्ही चंपी केलेल्या केसांमध्ये पण करू शकता. तर आपली पहिली हेअरस्टाईल आहे मेसी हाय पोनी टेल. यामध्ये तुम्हाला कोम वापरण्याची गरज नाही पडणार. तुम्हाला काय करायचं आहे की फिंगरच्या हेल्पने थोडे जास्त वर करून घ्यायचे आहेत केस आणि असे रबर बँडच्या हेल्पने बांधून घ्यायचे आहेत म्हणजे तुमचे केस असे मेसी दिसतील आणि तुमची मेसी हाय पोनी टेल रेडी होणार. तर या प्रकारे बस तुम्हाला रबर बँडच्या हेल्पने बांधून घ्यायचं आहे आणि समोरचे केस थोडेसे काढून घ्या म्हणजे तुमचा जो फ्रंट लुक आहे तो पण खूप छान दिसणार आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे ही हेअरस्टाईल. तर या प्रकारे तुम्ही अशी हेअरस्टाईल कराल तर तुम्ही या चंपी केलेल्या केसांमध्ये सुद्धा बाहेर जाऊ शकता. तर मी तुम्हाला आपली चंपी केलेल्या केसांची दुसरी हेअरस्टाईल सांगणार आहे तर ती म्हणजे मेसी बन. तर त्या मेसी बन बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ही जी पोनीटेल आहे ती काढण्याची आपल्याला काहीच गरज नाही. याच्यामध्येच दोन सेक्शन करायचे आहेत, सेम सेक्शन, आणि त्याला ट्विस्ट करायचं आहे. या प्रकारे आपल्याला दोन्ही सेक्शनला ट्विस्ट करायचं आहे आणि नंतर ते दोन्ही सेक्शन एकमेकांमध्ये ट्विस्ट करायचे आहे. असं केल्याने काय होणार की तुमचा जो बन आहे तो आणखीनच छान दिसणार. तर ह्या प्रकारे करून घ्या आणि तुम्ही जसा सिम्पल बन बनवता तसाच बन बनवा. म्हणजे थोडा लूज सोडून, जास्त टाईट नाही करायचं आहे तुम्हाला, लूज सोडून तुमचा बन बनवून घ्यायचा आहे. त्याने काय होणार, तुमचा बन जो आहे तो असा फुगेर दिसेल आणि तुमचे केस पातळ जरी असले तरी तुमचा जो बन आहे तो मोठा दिसेल. तर अशा प्रकारे करून घ्या आणि याला यूपिन्सच्या हेल्पने सिक्युअर करून घ्या. तर बस आपली जी सेकंड हेअरस्टाईल आहे मेसी बन ही रेडी आहे. आणि हो, मी तुमच्यासोबत आज माझा फेवरेट होममेड हेअर मास्क शेअर करणार आहे जो मी माझ्या केसांसाठी नेहमी वापरते. त्यासाठी आपल्याला लागणार आहे दही, शहद आणि डाबर आमला तेल. हे तीन इन्ग्रेडियंट्स आपल्याला हा हेअर मास्क बनवण्यासाठी लागणार आहे. तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे, एका काचेच्या बोलमध्ये 3 ते 4 चम्मच दही ॲड करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 2 चम्मच हे हनी ॲड करायचं आहे यामध्ये. ह्याची क्वांटिटी मी माझ्या केसांच्या लांबीनुसार घेत आहे तर तुम्ही तुमच्या केसांच्या लांबीनुसार याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता. तर बस 2 चम्मच मी हनी घातलेलं आहे यामध्ये, म्हणजे शहद, आणि त्यानंतर मी 2 चम्मचच असं हे डाबर आमला तेल यामध्ये घालून घेणार आणि या प्रकारे तुम्हाला मिक्स करायचं आहे. छानपैकी असं मिक्स करून घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या केसांवर याला अप्लाय करायचं आहे. तर बस इथे छानपैकी असं मिक्स करून झालेलं आहे आणि मी माझ्या केसांवर याला छानपैकी अप्लाय करून घेणार. आणि एक तुमचा प्रश्न मला नेहमी असतो की केस गळण्यासाठी उपाय सांगा. तर तुम्हाला मी एकच सांगेल की तुम्हाला तुमच्या केसांचा गळतीचा प्रश्न कायमचा थांबवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या केसांना मुळापासून मजबूत बनवण्याची गरज आहे. आणि आवळा हा एक सर्वोत्तम पदार्थ आहे जो तुमच्या केसांना मजबूत बनवून तुमच्या केसांना स्ट्रेंथ देतो. तर तुम्ही जर तुमच्या केस धुण्यापूर्वी डाबर आमला तेलाने मसाज करत असाल तर त्यामुळे तुमचे केस मजबूत होतील आणि तुमच्या केसांची गळतीसुद्धा थांबेल. तर बस या प्रकारे मी माझ्या केसांना मास्क अप्लाय करून घेतलेला आहे आणि मास्क अप्लाय करून झाल्यानंतर तुम्हाला असे केस बांधून घ्यायचे आहे तुमचे आणि थोड्या वेळानंतर तुम्हाला तुमचे केस कोमट पाण्याने धुवून घ्यायचे आहेत.
ते तुम्ही बघू शकता माझे केस किती जास्त नरम मुलायम आणि चमकदार झालेले आहेत. आणि याआधी जेव्हा पण मी केस धुवायचे आणि त्यानंतर केस विंचरायचे ना, माझे केस खूप जास्त गळायचे. पण जेव्हापासून मी माझ्या केसांसाठी डाबर आमला तेल वापरायला लागली ना, त्यानंतर माझ्या या केसांची गळती पण थांबली आणि माझे केस मजबूत पण झाले. आणि तुम्ही बघू शकता माझे केस किती जास्त सुंदर दिसत आहे. म्हणून मी विश्वास करते फक्त डाबर आमलावर, कारण हा एक असली आमला आहे. म्हणूनच मी म्हणते हस्सल आमला म्हणजे डाबर आमला.